तुमच्या मुलांच्या मेंदूचा स्टडी व्यवस्थित समजला तर भविष्यामध्ये तुम्हाला याचा लाखो रुपयाचा फायदा होणार आहे. कारण होतं कसं माहितीये का, आपण एकतर कष्टकरी लोक आहोत, पैसे कष्टाने मिळवतो, आपल्याला काही दोन नंबरचे पैसे येत नाहीत, आणि मुलाला दहावीनंतर जर योग्य शिक्षण नाही मिळालं तर तुमचे पैसे वाया जातात आणि त्याची वर्ष तेवढी वाया जातात. तर या मुलांच्या मेंदूमध्ये की नाही एक टॅलेंट असते, त्याला आम्ही हिडन टॅलेंट म्हणतो, गुप्त स्किल, कला. एक नंबरला काय आहे हे जर कळालं ना तर त्या मुलाला त्या करिअरमध्ये आपल्याला मास्टर करता येत. आता हे करिअर ज्यांना मिळालं किंवा मिळालं नाही त्यांची तुम्हाला मी फेमस उदाहरणं सांगतो. सचिन तेंडुलकरनी खेळात नंबर वन नाव केलं, बरोबर. जर त्याच्या आई वडिलांनी असं म्हटलं असतं आम्हाला पहिले मार्क्स पाहिजेत, खेळायचं नाही, तर नुकसान कोणाचं झालं असतं. म्हणजेच तो त्याच्या टॅलेंट मध्ये जाण्यासाठी आई वडिलांनी त्याला सपोर्ट केला आणि तो यशस्वी झाला. आज सुद्धा सचिन तेंडुलकरचा 12वीचा इंग्रजी विषय सुटलेला नाही, पण तुम्ही 12वीचं पुस्तक जाऊन काढा, त्याच्यात सचिन तेंडुलकरचा धडा अभ्यासाला ठेवला, याला सक्सेस म्हणतात. पण हे पॅरेंट्सना डोळ्यांनी समजत नाही. दुसरं उदाहरण सांगतो, डॉक्टर अमोल कोल्हे नाव ऐकले, संभाजीची भूमिका करतात बघा धर्मराजे संभाजीमध्ये, पुणे नारायणगावचे हे ऍक्च्युअली डॉक्टर आहेत, पण कधीच दवाखान्यात जात नाहीत किंवा इंजेक्शन मारत नाहीत, कारण त्यांचं नंबर वनचं टॅलेंट ना आर्टिस्ट आहे, कलाकार, आणि नंबर दोनचं टॅलेंट त्यांचं राजकारण आहे. आणि आई वडिलांनी डॉक्टर केले, 70 लाख रुपये कोणाचे गेले, आई वडिलांचे, 5-6 वर्ष कुणाची गेली, मुलाची, आणि हातात काय मिळालं, काहीच नाही मिळालं, त्याचं जे होतं तेच त्यानं काम केलं. तर तुमच्या मुलाचं टॅलेंट कुठं आहे हे बघण्याची जी टेस्ट आहे ना तिला DMIT टेस्ट म्हणतात. ही टेस्ट या रेषांवरनं केली जाते. या रेषा मगाशी सांगितलं तुम्हाला बारकोड असतात, आणि हे बारकोड जर आपल्याला मिळाले तर मुलांचं मेंदू वाचता येतो, आणि हा मेंदू वाचल्यावर आम्ही एक 48 पानाचा मोठा रिपोर्ट तयार करतो, पुस्तक बनवतो, आणि ते तुम्हाला आणून समजावून सांगितलं जातं, त्याला काउन्सिलिंग म्हणतात. म्हणजे तुमच्या मुलाची ही बाजू किती चालते, ही किती चालते, हे आम्ही तुम्हाला देतो. ही बाजू जास्त चालली ना तर मुलगा आयडिया चांगल्या काढतो पण काम नाही करत, आणि ही बाजू जास्त चालली तर दिलेलं काम चांगलं करतो पण मेंदू चालवत नाही. मग अशा मुलांचं काय करायचं हे तुम्हाला माहीत नसते, ते आम्ही तुम्हाला सांगतो. ज्यांचा मेंदू बरोबर चालतो दोन्ही बाजूनं ती मुलं जगातलं कुठलंही काम करू शकतात, तेही तुम्हाला कळतं. नंबर वनचं टॅलेंट काय हेही कळतं. मुलांचे स्वभाव कळतात, कुठल्या स्वभावाचा मुलगा आहे, त्याला कसा हँडल केला पाहिजे, वागवायचं कसं, त्याच्याशी बोलायचं कसं, आत्महत्या करणारी मुलं कुठली आहेत ते अगोदरच कळतं, त्यांची काळजी लहानपणापासून घ्यायचा येते. काही मुलं एवढी निबरगट्ट असतात की आई वडील म्हातारे झाल्यावर त्यांना अनाथ आश्रमात नेऊन टाकतात किंवा बघतच नाही, ती पोरं कुठली आहेत ते पण अगोदरच समजतं. मग काय करायचं, आपली प्रॉपर्टी मरेपर्यंत त्याच्या नावावरच करायची नाही, मग ती जात नाही कुठं, बरोबर हळूहळू येतं. तर ह्या सगळ्या गोष्टी या टेस्ट मधून कळतात. मग 10वीनंतर या बाळाला काय शिकवायचं, 12वीनंतर काय शिकवायचं, याचं मार्गदर्शन पण करेक्ट आणि शास्त्रीय या टेस्ट मधून तुम्हाला कळतं. मुलाची शिकण्याची पद्धत म्हणजे त्याला पाहिल्यावर कळतंय, ऐकल्यावर कळतंय की प्रॅक्टिकलनी कळतंय हे पण समजतं. मग त्याचा अभ्यास कसा घ्यायचा याचं पण मी तुम्हाला मार्गदर्शन करतो या टेस्टला. DMI